हरिओम श्री राम अंबज्ञा. माझं नाव छायावीरा दीपा झिंजर. मी आता माझ्या मिस्टरांचा अनुभव सांगणार आहे. माझे मिस्टर आहे ना, म्हणजे त्यांना देव म्हणजे माहीतच नव्हते, कधी हात जोडणं त्यांना माहीत नव्हतं. पण मागच्या लॉकडाऊन मध्ये ना माझे मिस्टर मुंबईत तिकडे होते, 6 महिने ते तिकडे अटकले आम्ही इकडं. मग त्यांना ना ते खाण्यापिण्याचे वांदे ते सेव झाल्यामुळे त्यांना झालेली काळी झालेली होती. काळी झाली मग त्यांना 3 पॉईंट रक्त राहिलेलं होतं त्यांच्या शरीरात. मग डॉक्टर म्हणे 3 पॉईंट रक्त असून सुद्धा तू जॉब करतोय, तुझ्या अंगात रक्ताचा पत्ता नाही, तू कसा काय जॉब करतोय? तर मग सगळे डॉक्टर पण आश्चर्यचकित झाले का असं कसं काय बा. तर हे मला म्हणे आमचे बापू आहे ना म्हणे ते मला भरपूर ताकद देता म्हणे. मग मला तर हा अनुभव माहितीच नव्हता. पण त्यांना ऍडमिट केल्यावर मला म्हणजे मालकाचा फोन आला का तुमचे मिस्टर ऍडमिट आहे बा, तुम्ही तर काही टेन्शन घेऊ नका, कारण लॉकडाऊनमध्ये येणं जाण्याची सोय नसल्यामुळे आम्हाला तिथं ना जाता येत होतं ना येता येत होतं. मग आम्ही बापू बापू असे म्हणजे प्रार्थना करत राहिलो. म्हटलं बापूंना का बापू प्लीज माझ्या मिस्टरांचे प्राण वाचव म्हटलं. मग डॉक्टरांनी त्यांची एवढं म्हणजे इतकं हे झालं ना, डॉक्टर सुद्धा म्हणायला लागले 3 पॉईंटवाला माणूस मी कसं वाचू मला समजत नाही म्हणे. मग त्यांचे आखी रिपोर्ट वगैरे चेक केले. मग त्यांना आहे ना डॉक्टरांनी सांगितलं मी तुम्हाला तुम्ही ना कोमात सुद्धा जाऊ शकता म्हणे, कारण ब्लड नसल्यावर माणूस माणसाचं काही खरं नाही म्हणे. मग हे म्हणे ठीक आहे म्हणे तुम्ही मला ऍडमिट करा म्हणे. मग तरी पण हे जॉब पण करायचे, 12 घंटे ड्युटी करून सलाईन वगैरे लावून कंपनीत पण जायचे, खायचे त्यांच्या हाताने करायचे, हाताने खायचे. तर ही सगळी ताकद बापूंनी त्यांना दिलेली. आणि माझे मिस्टर आज मी त्यांना सांगायचे का तुम्ही बापूंचं करा बापूंचं करा, तर आज ते मला सांगतात. मी जर म्हटले ना हा माझं असं माझं तसं, ते म्हणतात तुला बापूर विश्वास नाही का, कारण बापू सगळ्यांसोबत असताना ना कोणाचीच गरज पडत नाही माणसाला. बापू श्रीराम अंबज्ञा.